इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आज आपण गणित विषयाचा अभ्यास करणार आहोत गणित विषयाचा अभ्यास करण्यासाठी आपण नवनीतचं मार्गदर्शक व सराव पुस्तिका घेतलेली आहे यामधील सध्या क्रमांक आठ पॉईंट दोन आज आपण अभ्यासणार आहोत यापूर्वी सध्या एकपासून पासून ते सात पॉईंट दोन आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आठ पॉईंट एक देखील आपण अभ्यासलेला आहे या सर्व सद्यायांवरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे आपण जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये जा व्हिडिओच्या तिथं त्याची लिंक आहे किंवा ह्या व्हिडिओच्या शेवटी देखील लिंक आहे त्या सर्व व्हिडिओचा अभ्यास करून सर्व व्य वे सध्याय व्यवस्थित समजून घ्या चला सध्या आठ पॉईंट दोन आपण अभ्यासूया सध्या आठ पॉईंट दोन हा बेरजेच्या संदर्भात असलेला दुसरा सद्या आहेत आठ पॉईंट एकमध्ये ऑलरेडी आपण असाच एक अभ्यास केला होता आता आपण एक आठ पॉईंट दोनमध्ये देखील बेरजेच्या संदर्भातले प्रश्न अभ्यासणार आहोत पहा इथं दोन संख्या दिल्या त्यांची बेरीज किती येईल हे विचारले आणि त्यासाठी पर्याय दिलेले आहेत चार या चार पर्यायापैकी योग्य बेरीज कोणती तो पर्याय क्रमांक आपल्याला शोधायचा आणि त्याच्या नंबरवरती गोल करायचा चला तर मग सोडूयात उदाहरण आणि उत्तर शोधूयात हा पहिली संख्या दिलेली आहे पंधरा लाख एकोणचाळीस हजार तीनशे सत्त्याण्णव आणि याच्यामध्ये मिळवायला सांगितलेत सात लाख एक हजार दोनशे तेवीस आता बेरीज करत असताना एककाखाली एकक दशकाखाली दशक शतकाखाली शतक शतका लिहितानाच व्यवस्थित लिहा म्हणजे अंक चुकणार नाही बेरजेत सात आणि तीन दहा हातचे आले एक नऊ आणि एक दहा आणि दोन बारा हातच्या आले एक तीन आणि दोन पाच एक सहा सहाशे वीस कुठल्या पर्यायात दिसतं आहे इथं दोन पर्यायांमध्ये सहाशे वीस आहेत म्हणून पुढचे आपल्याला उदाहरण अजून सोडवावं लागणार आहे नऊ एक दहा शून्य हातच्या एक तीन एक चार चाळीस हजार सहाशे वीस कुठल्या पर्यायात आहे दोन नंबरच्या म्हणून मला पुढचं उदाहरण सोडवत बसण्याची गरज पडणार नाहीत मी शेवटून येणारे उत्तराचे अंक पाहिलेत आणि त्यानुसार मला कळलं की दुसऱ्या पर्यायामध्ये उत्तर आहे म्हणून मी दोन नंबरचा पर्याय गोल करणार आहे कारण याचा मला वेळ वाचवायचा आहे इतर उदाहरणं सोडवण्यासाठी सोप्या उदाहरणांमध्ये वेळ जास्त घालवायचा नाही शॉर्टकट त्याला शोधायचे तयार करून ठेवायचे दुसरा प्रश्न आहे तीन लाख पाचशे पंचवीस आणि पन्नास हजार तीनशे पन्नास यांची बेरीज किती असेल इथं आता अक्षरामध्ये संख्या दिल्यात आणि उत्तर देखील अक्षरातच त्यांना अपेक्षित आहे याच्या पर्याय क्रमांक आपल्याला शोधून उत्तराला गोल करायचे चला सुरुवातीची संख्या आता अक्षरात आहे ती अक्षरात आपल्याला बेरीज करून उत्तर काढता येणार नाही म्हणून संख्येत तिचं रूपांतर करावं लागेल तीन लाख चारशे पंचवीस तीन लाख चारशे पंचवीस आणि दुसरी संख्या आहे पन्नास हजार तीनशे पन्नास यांची बेरीज किती येणार आहे पाच शून्य पाच पाच आणि दोन सात तीन आणि चार सात शून्य शून्य पाच आणि शून्य पाच आणि इथे तीन तीन, तीन लाख पन्नास हजार सातशे पंच्याहत्तर आहे का तीन लाख सगळीकडेच दिसते पन्नास हजार कुठं आहेत फक्त दोन पर्यायांमध्ये आहेत पन्नास हजार आणि इथं पन्नास हजार आहे पुढं सातशे चौथ्या पर्यायात आहे म्हणून चौथा पर्याय बरोबर असणार आहे आणि चौथ्याच चा नंबरच्या उत्तराला गोल करावा लागेल अशा पद्धतीने सहज तुम्ही उत्तरं शोधू शकाल बेरजेचे प्रश्न अतिशय सोपे आहेत पहिलीपासून आपण बेरीज करत आलेलो आहे त्यामुळे हे प्रश्न चुकता नये याच्यात जेवढे प्रश्न विचारले जातील तेवढी सगळी उत्तरं तुम्हाला आली पाहिजे पुढील उदाहरणार चौकटीत येणारा अंक कोणता इथे संख्या दिलेल्या आहेत आणि एका ठिकाणी चौकट दिली तर त्या चौकटीमध्ये कोणता अंक येऊ शकतो हे शोधायचं आहे इथे मी पाठीमागच्या उदाहरणांमध्ये सांगितलं होतं शॉर्टकट आपल्याला वापरता येऊ शकतात दोन शॉर्टकट आहेत डायरेक्ट संख्या लिहून बेरीज करून पाहायची तिथं कोणता अंक आल्यावरती बेरीज खाली बरोबर येईल किंवा मग पर्यायांमधले चार संख्या ज्या आहेत त्यापैकी कुठली एक संख्या ठेवून तुम्ही उत्तर काढू शकाल चला उत्तर शोधून पाहूयात पहिली संख्या बारा लाख बेचाळीस हजार सातशे से सेहेचाळीस दिलेली आहे आणि त्यामध्ये मिळवायचे आहेत आपल्याला इथं बॉक्स दिलेला आहे आणि पुढे दिले तीन हजार सातशे अठ्ठेचाळीस ओके उत्तर किती येत आहे असं उत्तर येणार आहे तर इथं कोणती ह्या बॉक्सच्या ठिकाणी कोणती संख्या असेल हे विचारलेले आता एवढे सगळे करीत बसण्याची गरज नाही आपण डायरेक्ट ह्या दोघांचाच विचार करूया तीन दोन पाच हातचा एक येऊन सहा झाले असतील पुढं हातचा कॅरी होत नाही आहे पुढं हातचा द्यावा लागणार नाही याच्यामध्ये म्हणून इथं चार आणि किती मिळवल्यावरती दोन होतात चार आणि चारमध्ये काहीच मिळवायचे नाही दोन व्हायला मग चारमध्ये किती मिळवल्या बारा होतील म्हणजे हातचा पुढं एक जाईल आठ आणि चार बारा इथं आठ मिळवले आपण इथं जर आठ संख्या घेतली तर आठ चार बारा दोन हातचे आले एक आठ दोन दहा एक अकरा इथं एक उत्तर येईल आणि हातचा एक येऊन इथं दोन उत्तर होईल म्हणजे हे उत्तर बरोबर केव्हा इथे आठ घेतल्यावरती असे तुम्ही एक एक संख्या ठेवून बेरीज करून पाहिली प्रथम दोन ठेवले आणि बेरीज करून पाहिली नंतर चार ठेवले बेरीज करून पाहिली ज्या पद्धतीनं तुमची चूक होणार नाही ती पद्धत ती पद्धत तुम्हाला अप्लाय करायची आहे सवय लावून घ्या डायरेक्ट इथं संख्यांची बेरीज करून इथं कोणती संख्या असू शकेल तेव्हा इथं हे उत्तर येते असे शोधण्याची म्हणजे तुम्हाला हे सगळ्या संख्या ठेवून बेरीज करत बसण्याची गरज पडणार नाही आठ ठेवल्यावरती येतात म्हणजे तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे तीन नंबरला गोलघार नेक्स्ट पाहूया चौथं उदाहरण आहे साडेसहा लाख व पावणे दोन लाख यांची बेरीज किती असेल इथंही अक्षरामध्ये संख्या दिलेल्या आहेत तर अक्षरातल्या संख्या आपल्याला अंकात कन्वर्ट कर करायच्या आहेत आणि मग त्याची बेरीज करून उत्तराचा पर्याय क्रमांक शोधायचा आहे चला अक्षरात संख्या तयार करूयात साडे सहा लाख साडे सहा लाख म्हणजे सहा लाख आणि वरती पन्नास हजार असणार आहे ठीक आहे त्याला आपण साडेसहा लाख म्हणतो आणि पाहुणे दोन लाख दोन पूर्ण नाही आहेत दोन पूर्ण नाही आहेत म्हणजे एक आणि वरती पंच्याहत्तर हजार असतील म्हणजे हे होतील पाहुणे दोन लाख यांची बेरीज किती येईल शून्य 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 पाच सात पाच बारा दोन हज्चाले एक सहा सात आठ सव्वा आठ लाख किंवा आठ लाख पंचवीस हजार कुठे दिले पर्याय क्रमांक तीनमध्ये दिले आठ लाख पंचवीस हजार स आठ लाख पंचवीस हजार हे ह्या ठिकाणी उत्तर असेल त्यानंतर नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे पाचवा पोलिओ निर्मूलन अभियानामध्ये दोन हजार बारा साली नागपूर जिल्ह्यात काही बालकं दिलेली आहेत अमरावती जिल्ह्यातली काही दिलेत यांनी पोलिओ डोस घेतलेले आहेत तर एकूण किती बालकांनी पोलिओचा डोस घेतलेला आहे दोन हजार साली स्कॉलरशिपला प्रश्न विचारलेला होता आणि त्याचे उत्तर चार पर्याय दिलेत आपल्याला योग्य पर्याय निवडून उत्तराचा पर्याय क्रमांक गोल करायचा आहे चला दोन हजार बारा साली नागपूर जिल्ह्यामध्ये किती बालकं होती तीन लाख सतरा हजार पाचशे अठ्ठावीस आणि अमरावती जिल्ह्यामध्ये दोन लाख चार हजार पाचशे सदतीस तर टोटल किती जणांना डोस दिला बेरीज करून घ्या सात सात चौदा एक पंधरा पाच हजच्या आले एक तीन अन तीन सहा पाचन पाच दहा आजच्या आले एक सात चार सातन पाच बारा हातच्या आले एक, एक, एक दोन तीन दोन पाच किती होत आहेत पाच लाख बावीस हजार सहाशे पासष्ट मी सांगितलं होतं शेवटचे दोन अंक जरी तुम्ही शोधून बेरीज करत असताना इथे पासष्ट तुम्हाला लगेच मिळालेले असते डायरेक्ट तुम्ही उत्तर शोधू शकला असतात पूर्ण बेरीज करण्याची गरज पडली नसती तीन नंबरचा पर्याय गोल करता आला असता यानंतर जाऊयात सहावा प्रश्न इथं काही संख्या दिल्यात ह्या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास त्यातील दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावरील संख्यांची बेरीज किती आणि त्याचा आपल्याला पर्याय क्रमांक ओळखायचा आहे आणि जो पर्याय बरोबर आहे त्या पर्यायाला गोल करायचे आता दुसरी आणि तिसरी सांगितली चार संख्या आहेत म्हणजे सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या सर्वात चढता क्रम करतो आहे ना आपण मी सांगितलं ना तुम्हाला चढता क्रम करायचा असेल तर सर्वात छोटी आधी येईल आणि सर्वात मोठी मग सर्वात छोटी संख्या सोडून द्या एक नंबरची दोन आणि तीन नंबरच्या संख्यांची आपल्याला बेरीज सांगितली चौथ्या नंबरला येणारी संख्या सर्वात मोठी असेल मग सर्वात मोठी संख्या ओळखा सर्वात छोटी संख्या ओळखा म्हणजे तुम्हाला क्रम लावत बसायची गरज नाही उरलेल्या दोघांची बेरीज करा ठीक आहे पहा संख्या सहा सहा अंकीच आहेत सहा सहा अंकी संख्या आहेत म्हणजे आपल्याला चार लाख सात लाख चार लाख तीन लाख तीन लाख पंचवीस हजार सर्वात छोटी आहेत ती बेरजेमध्ये येणार नाही तीन लाखावाली संख्या बेरजेत येणार नाही सात लाख सगळ्यात मोठे आहेत बरोबर सात लाख सगळ्यात मोठे तीन लाख सर्वात छोटे आहेत ह्या दोन संख्या येणार नाही राहिल्यात कोणत्या चार लाख पंचवीस हजार सातशे एक्कावन्न आणि दुसरी राहिली चार लाख पंचवीस हजार आठशे पन्नास यांची बेरीज एक सोळा हजार एक दहा आणि एक अकरा दोन चार आट। आट साहसे एक। साहसे एक। साहसे एक दोन चार आणि एक पाच चार आणि चार आठ आठ लाख एक्कावन्न हजार सहाशे एक सहाशे एक सहाशे एक फक्त दोन नंबरच्या पर्यायामध्ये होते दोन नंबरचा पर्याय आपलं उत्तर असणार आहे डायरेक्टही तुम्ही आता मी सांगितलेली मेथड आधीची वापरली असती झिरो एक नंतर सहा तीन संख्यांची बेरीज झाल्यावरतीच तुमच्या लक्षात आलं असता पर्याय कोणता बरोबर आहे इथे मी दोन तीन शॉर्टकट वापरलेले आहेत ते तुमच्या लक्ष द्यायला हवे होते त्यानंतर सात नंबरचे आहे दोन हजार पाचशे पंचवीस आणि तीन हजार चारशे पन्नास यांची बेरीज किती पर्याय दिलेले आहेत सहा हजार पाच हजार नऊशे पंच्याहत्तर सहा हजारपेक्षा पंचवीसने कमी आणि सहा हजारांपेक्षा पंचवीसने जास्त पर्याय दिले आहेत आणि उत्तराचा पर्याय याच्यापेक्षाही वेगळा दिल्या आहेत मग ए आणि सी बरोबर आहेत की सी बी आणि सी बरोबर आहेत असे दोन दोन उत्तरं याची बरोबर आहेत तर तो, तो पर्याय आपल्याला ओळखायचा आहे इथे दोन दोन पर्याय आहेत सगळ्यांमध्ये म्हणजे दोन उत्तरं बरोबर असणार आहेत चला शोधूयात आधी बेरीज करून घेऊयात नंतर उत्तराकडे जाऊयात दोन हजार पाचशे पंचवीस दोन हजार पाचशे पंचवीस आणि तीन हजार चारशे पन्नास यांची बेरीज पाच पाच, पाच, पाच। दोन सात चार आणि पाच नऊ आणि तीन दोन पाच हे आले उत्तर पण हे उत्तर पर्यायांमध्ये दोन ठिकाणी मिळणार आहे हे दोन पर्याय आपल्याला शोधायचे आहेत पहा याला आपण पर्याय क्रमांक एकनुसार जर विचार केला तर सहा हजार याला आपण सहा म्हणणार का नाही म्हणणार म्हणजे एक हा चुकीचा आहे बी पर्याय बी पर्याय पाहूया पाच हजार नऊशे पंच्याहत्तर पाच हजार नऊशे पंच्याहत्तर बरोबर आहे म्हणजे बी सारखं आपण म्हणू शकतो सी पर्याय काय सांगतोय सहा हजारांपेक्षा पंचवीसने कमी म्हणजे याच्यात पंचवीस मिळवल्यावरती सहा हजार होतात का पाचन पाच दहा सात तीन दहा नऊने शून्य सहा हजार होतात म्हणजे पंचवीसने ही संख्या कमी आहे हे पण सी पर्याय बरोबर आहे आणि डी पर्याय दिलेलं होतं सहा हजारांपेक्षा पंचवीसने जास्त सहा हजारांपेक्षा जास्त आहे की ही संख्या आलेलं उत्तर आपलं नाही म्हणजे हे हा पर्याय देखील चुकीचा होता बी आणि सी बरोबर आहे बी आणि सी बरोबर असलेला पर्याय क्रमांक कुठं आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे बी आणि सी बरोबर आहे म्हणजे आपल्याला दोन नंबरच्याला गोल करावा लागेल यानंतर जाऊयात प्रश्न क्रमांक आठ इथं संख्या दिलेल्या आहेत त्यांची बेरीज विचारलेली आहे हा देखील सोपा प्रश्न आहे उत्तराचा पर्याय क्रमांक ओळखून आपण गोल करूया तीन संख्यांची बेरीज आहे आतापर्यंत आपण बऱ्याच वेळेला असे उदाहरणं सोडवल्यात काय आहे पहिली संख्या ब्याण्णव हजार दोनशे पंचवीस प्लस नऊ लाख एकोणतीस हजार दोनशे पंचवीस प्लस नऊ हजार दोनशे पंचवीस आता असे उदाहरणं तुम्हाला का देतात तर तुम्ही हे उदाहरणं ना अंक जर चुकीच्या ठिकाणी एककाच्या खाली असलेला एककाच्या खाली नाही घेतला चुकून इकडे तिकडे घेतला तर तुमची बेरीज चुकून उत्तरं चुकतात यासाठी असे उदाहरणं दिलेली असतात म्हणून एककाखाली एककाच्या सगळ्या संख्या दशकाखाली दशकाच्या शतकाखाली शतकाच्या असं येणं खूप गरजेचं आहे पाच अधिक पाच अधिक पाच पाच त्रिक पंधरा होतील आजच्या लेख दोन दोन चार दोन, 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 दोन सहा ने एक सात दोन दोन चार दोन सहा नऊ एक नऊ नऊ दोन अठरा एकोणीस वीस आजचे आले दोन नऊ दहा अकरा बारा तेरा आजचे आले एक नऊने एक दहा पहा सहाशे पंच्याहत्तर सगळ्याच संख्यांमध्ये होते म्हणजे पुढं सोडवत जावं लागलं असतं झिरो तीस म्हणजे तीस हजार सहाशे पंच्याहत्तर दोन पर्यायांमध्ये आहेत इथं आहे आणि इथं पण आहे आणि पुढं दहा आहेत तिच्या पुढं दहा तिथच्या पुढं दहा पहिल्या पर्यायात आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक तुमचं उत्तर असेल म्हणून एकला आपण गोल करूया यानंतर आहे प्रश्न क्रमांक नऊ एका संख्येतून ही संख्या वाजा केली असता वजाबाकी एवढी येते तर ती संख्या कोणती असं एक उदाहरण आपण आठ पॉईंट एक मध्ये सोडवलं होतं आणि तिथे मी तुम्हाला सांगितलं होतं लहान संख्या मोठी संख्या आणि त्याची फरक दिला असेल तर मोठी संख इथून वजा केल्यावरती उत्तर आलं होतं तर आता लहान संख्या आणि उत्तराची बेरीज केली की मोठी संख्या मिळते असं एक उदाहरण सोडवलं होतं ज्यांनी व्हिडिओ पाहिला आहे त्यांना आठवत असेल इथंही तसंच आहे एका संख्येतून एका संख्येतून वजा केलीत ना कोणती संख्या वजा केली चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडतीस हे वजा केलेत एका संख्येतून जिच्यातून वजा केली ती संख्या कशी असणार आहे मोठी असणारे ह्या मोठ्या संख्येतून हे वजा केलेत आणि उत्तर आपल्याला मिळालेलं आहे तेरा लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हे उत्तर आलं तर मग तुम्हाला ही संख्या विचारलेली आहे ही संख्या कोणती जिच्यातून वजा केली ही संख्या काढण्यासाठी मी काय सांगितलं इथं जिची जी, जी संख्या वाजा केली आणि जे उत्तर आलं ह्या दोघांची बेरीज करायची म्हणजे तुम्हाला ही संख्या मिळते मग आपण ह्या दोघांची बेरीज करूयात आठ अन आठ सोळा सहा हच्य एक चार आणि चार आठ शहाऐंशी सगळ्यांच्या पाठीमागे नंतर येथील सहा नऊ आणि सात सोळा हाचे एक चार पाच सहा आणि एक सात शहात्तर हजार सहाशे शहाऐंशी शहात्तर त्तर हजार इथं आहेत पहा शहात्तर हजार सहाशे शहाऐंशी दुसरीकडं कुठंच आपल्याला शहात्तर हजार सहाशे शहाऐंशी दिसत नाही आहेत म्हणजे इथं लगेच तुम्हाला उत्तर कळेल पण तरीही मी सोडून दाखवतो पुढं ओके चारन तीन सात आणि दोन एक दोन पहा सत्तावीस सांगितलं होतं मी तीन नंबरचं उत्तर असणार आहे म्हणून तीन नंबरच्या पर्यायाला गोल करायचे आले लक्षात चला पुढचं उदाहरण सोडूयात पुढचं आहे दहा नंबरचं उदाहरण इथं काही अंक दिलेत हे अंक वापरून सर्वात मोठी पाच अंकी संख्या व सर्वात लहान पाच अंकी संख्या यांची बेरीज किती येईल तीनच अंक दिलेत आणि याच्यापासून पाच पाच अंकी सर्वात मोठी सर्वात लहान संख्या बनवायची आणि त्याची बेरीज किती येईल ते आपल्याला शोधायचे जे उत्तर ज्या पर्याय क्रमांकाला आहेत तो पर्याय क्रमांक गोल करायचा आता इथं असं म्हटलं नाही की एकदाच अंक वापरून असा शब्द प्रयोग कुठं आलेला नाही म्हणून आपल्याला ना अंक आता डबल वापरता येतील मग सर्वात मोठी पाच अंकी संख्या बनवायची पाच अंकी संख्या बनवायची असेल आणि तीही पाच अंकी बनवायची असेल तर मोठ्या संख्येने सुरुवात करायची आता आपल्याकडं तीन आणि एक हे देखील अंक आहेत हे वापरले तर संख्या लहान बनेल म्हणून हे एकदाच घ्यायचे संकेत मोठी संख्या बनवताना लहान अंक एकदाच घ्यायचे जो मोठा अंक आहे ना तो जेवढ्या अंकांची संख्या बनवायची तेवढ्या वेळा तुम्ही रिपीट करू शकता म्हणजे मोठी संख्या बनेल पाच अंकी बनवायचे ना ही तीन अंकी झाली चार आणि पाच बनली पाच अंकी संख्या याच्यापेक्षा मोठी संख्या बनणार नाही आता कारण मोठे अंक आधी लिहिले आणि लहान अंक नंतर लिहिले की मोठी संख्या बनते मोठी संख्या बनते मोठीसाठी मोठ्या संख्या जास्त आल्या पाहिजेत मग पाच जास्त वेळा आले पाहिजे आता सांगितलं याचपासून आपल्याला सर्वात लहान पाच अंकी संख्या तयार करायची जशी सर्वात मोठीसाठी सर्वात मोठी संख्या आपण तीन वेळा घेतली तसंच इथं आता सर्वात लहान तयार करण्यासाठी लहान एक आहेत ते तीन वेळा येतील आणि उरलेले तीन आणि पाच अशा पद्धतीने येईल आता हे लिहिताना पण एक क्रम आहे मोठे मोठे संख्या आधी नंतर त्याच्यापेक्षा छोटी आणि सर्वात छोटी शेवटी आली पाहिजे तर मोठी संख्या बनेन आणि लहान संख्या बनवताना लहान संख्येने सुरुवात सर्वात मोठी संख्या शेवटी आली पाहिजे अशा पद्धतीने हे सगळे अंक वापरून आपण संख्या तयार केली यांची काय म्हटले त्यांनी बेरीज पाचने एक सहा ओके सहा एकाच पर्यायामध्ये आहेत इथं लगेच मला उत्तर कळते तरी देखील सोडून पाहूयात तीन तीन सहा पाचने एक सहा पाचने एक सहा पाचने एक सहा आलं उत्तर एकाच फक्त संख्येच्या अंकाची बेरीज केल्यावरती ले लगेच उत्तर आपल्याला समजलेलं होतं आता <coughs> तुम्ही स्कॉलरशिपची उदाहरणं सोडवताय स्कॉलरशिपला बसलेले आहे तर एवढे शॉर्टकट तुम्हाला आले पाहिजे कळले पाहिजे आणि तशा पद्धतीने उत्तर सोडवता आले पाहिजे आठ अंकी सर्वात लहान संख्या व नऊ अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज आता लहान संख्या मोठी संख्या किती अंकी सगळं तुम्हाला तयार करता आलं पाहिजे तर तुम्हाला उत्तर शोधता येतील त्यांची बेरीज बाकीचे ठीक आहे आठ अंकी सर्वात लहान संख्या आठ अंकी बनवायचे म्हणून पहिला एक घ्या उरलेले सात अंक झिरो लिहून टाका ही झाली आठ अंकी संख्या बा मोजून घ्या पाहिजे तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अंकी सर्वात लहान संख्या तयार झाली नऊ अंकी सर्वात लहान संख्या आता नऊ अंकी बनवायची ही आठ अंकी बनवली आता नऊ अंकी बनवायची काय करावं लागेल एक अंक याच्यात वाढवावं लागेल बाकी सगळीकडं काय येणार आहेत झिरो 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 येणार आहेत कारण लहान संख्या बनवते मोठी बनवायची असती तर सगळीकडे नऊ आली असते नऊ दिसले असते तुम्हाला ठीक आहे लहान शून्य आहेत पण शून्य शून्य सगळीकडे लिहून ठेवलं तर संख्याच बनणार नाही म्हणून एक आपल्याला लिहावा लागतो तर यांची बेरीज केली तर किती येते किती येते बेरीज अकरा कोटी पहा हजार लक्ष आणि कोटी अकरा कोटी आहेत का तीन नंबरला दिसते अकरा कोटी जे तीन नंबरचं उत्तर असणार आहे एवढे सोपे उदाहरणं आहेत नंतर जाऊयात बारा नंबरचं उदाहरण इथं नरेंद्रने गावोक बाजारातून काही माल खरेदी केला त्यासाठी त्याने दोन हजार रुपयांच्या एक्केचाळीस नोटा पाच हजार पाचशेच्या एकशे बारा नोटा व शंभर रुपयाच्या दोनशे पंचवीस नोट्या दिल्या तर त्याने मालासाठी किती रक्कम दिली पर्याय दिलेले आहेत योग्य पर्याय निवडून त्याचा पर्याय क्रमांक गोल करूयात चला आता पैसे आहेत पैसे दिलेत किती माल खरेदी केला माहीत नाही रक्कम माहीत नाही पण पैसे दिलेले माहिती आहेत यांनी काय केले दोन हजार रुपयाच्या एक्केचाळीस नोटा दिल्यात म्हणजे एक्केचाळीसने दोन हजारला गुणलं की किती होतात दोन हजार रुपयाचे ते कळतील नंतर आहे पाचशे रुपयाच्या नोटा किती दिल्यात एकशे बारा त्यांचा गुणाकार करा म्हणजे पाचशेचे किती रुपये दिले ते कळतील शंभर रुपयाच्या पण नोटा दिल्यात किती दिल्यात शंभर रुपयाच्या दोनशे पंचवीस ते कॅल्क्युलेशन करा म्हणजे तुम्हाला शंभरचे किती रुपये दिले ते कळतील आणि ह्या सर्वांची बेरीज केली की एकूण रुपये कळतील एकूण रुपये किंवा रक्कम कळेल ठीक आहे अशा पद्धतीने उत्तर काढायचे आता गुणाकार करायचं म्हणजे काय करायचं इथे सगळे शून्य असलेले संख्या आहेत ना गुणाकारात किती शून्य आहेत तीन तीन शून्य लिहून टाका बरं पहिले लिहिले आता एक्केचाळीस दुने किंवा दोनने एक्केचाळीसला गुन्हा किंवा एक्केचाळीसने दोनला गुन्हा या शून्यांना गुणत बसायचे नाही एक्केचाळीस दुने किती ब्याऐंशी ओके यालं उत्तर गुणाकारात आता इथे किती शून्य आहेत दोन शून्य आहेत लिहून टाकूयात लिहिले आता पाचने गुन्हा यायला पाच दोने दहा हातच्या आले एक पाच एक पाच एक सहा आणि पाच एक पाच एवढे येतात साईडला गुन्हागार करून पाहाल तुम्हाला असं जमत नसेल नंतर आहेत शंभरने गुन्हायचे चे। शंभरच्या शेवटी किती शून्य आहेत दोन आणि एक जिथे आहे तिथे हिल संख्या लिहून टाकायची दोनशे पंचवीस यांची बेरीज करा शून्य 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 पाच पाचशे दिसत आहेत का दोन तीन पर्यायाला दिसत आहेत म्हणजे अजून सोडवायला सहा सात आठ नऊ दहा शून्य हातशे आले एक असा पर्याय कुठे पुढे आहे का तुम्हाला पाचशेच्या पुढं झिरो ह्या ठिकाणी पहा पाचशेच्या पुढं झिरो पाचशे आणि त्याच्या पुढं झिरो म्हणजे दोन नंबरचं उत्तर असू शकतं सोडून पहा चला सोडूयात आपण सहा सॉरी आठ आणि दोन दहा पाच पंधरा आणि एक सोळा एक लाख साठ हजार पाचशे आहे दोन नंबरला मी सांगितलं होतं आधीचं उत्तर तुम्हाला बा दोन नंबरचं उत्तर आलेलं आहे पूर्ण बेरीज करण्याच्या आधी पण उत्तर कळतं आपल्या मेथडनुसार जर सोडवलं तर त्रेचाळीस दशक शतक आणि हजार यांचं उत्तर किती येईल यांचं उत्तर किती येईल आता एकक दशक शतक असं दिले आणि संख्या बनवायची यासाठी देखील मी तुम्हाला एक सोपी मत पद्धत सांगितली होती ती देखील इथं वापरली तरी चालू शकतं याच्यासाठी चा एकक दशक शतक हजार दस हजार असं लिहिलं तरी चालेल आणि मग दशकात लिहा किती त्रेचाळीस दशकात त्रेचाळीस लिहायचे आणि पाठीमागं शून्य मग याची संख्या तयार होईल चारशे तीस ओके शतकात लिहा शतकाच्या घरामध्ये लिहा किती लिहा पाचशे पंचेचाळीस बाकीच्या दोन घरांमध्ये झिरो म्हणजे ही संख्या किती बनेल चौपन्न हजार पाचशे ठीक आहे चौपन्न हजार पाचशे आणि चौथी संख्या आहे हजाराच्या घरातले आता हजाराच्या घरात किती लिहा म्हणतायत सहा हजार तीनशे चाळीस हजाराच्या घरातल्या बाकीचे तीन घरांमध्ये शून्य येतील बाकीच्या तीन घरांमध्ये शून्य येतील ठीक आहे आणि पुढं तीन घरांमध्ये शून्य म्हणजे त्रेसष्ट आणि इथं येथील चाळीस ठीक आहे अशा पद्धतीच्या होतील संख्या आणि यांची बेरीज विचारलेली किती शून्य तीन तीस कोणत्या संख्येच्या शेवटी इथं आहेत उत्तर काय यायला पाहिजे पर्याय क्रमांक चार समजलं दोन स्टेपमध्येच पण आत्ता आम्ही परत एकदा सगळी बेरीज करून दाखवतो तुम्हाला पाच आणि चार नऊ चार आणि शून्य चार पाच आणि चार नऊ आणि हे त्रेसष्ट हां त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे तीस हेच उत्तर आपल्याला या ठिकाणी दिसते म्हणून चार नंबरच्या पर्यायाला गोल करायचं हे सम हे समजायला पाहिजे तुम्हाला कशा पद्धतीने मी संख्या तयार केल्या एकक दशक शतक लिहिले आणि जिथं लिहायला सांगितलं ना शतकाच्या म्हणजे तुम्ही असे लाईन मारून जरी लिहिले तरी देखील संख्या तयार करायला सोपे जाते इथं दस हजाराची काही गरज नाही पडली आपल्याला ओके हजारातल्या ह्या हजाराच्या तिथे लिहिले बाकीच्या सगळ्या घरांमध्ये शून्य लिहून टाकायचे पाठीमागची संख्या तयार होऊन जातात यानंतर आहे चौदा नंबरचा प्रश्न साडे अडतीस हजार सव्वा तीनशे आणि पावणे शे दोन हजार अठरामध्ये विचारलेलं यांची बेरीज किती आता यांची तुम्हाला संख्या तयार करता येणं फार महत्त्वाचं असतं साडे अडतीस हजार अडतीस लिहून घ्या आणि साडे आहेत म्हणून पुढं पाचशे येतील ओके सव्वा तीनशे तीनशे आणि सव्वा म्हणजे वरती पंचवीस तेव्हा ते सव्वा तीनशे होतील आणि पावन पाऊनशे शे म्हणजे शतक पाऊन शतक पाऊन शतक म्हणजे शंभर पण पूर्ण नाहीत म्हणजे किती पंच्याहत्तर पाऊनला ठीक आहे पाच चालेक, चालेक, पाच दहा शून्य एक सात आठ नऊ एक दहा शून्य एक पाच तीन आठ आणि एक नऊ नऊशे दिसत आहेत का कुठं हां पहा या पर्यायामध्ये आहेत म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक चला अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण स्वाध्याय क्रमांक आठ पॉईंट दोन सोडवला आणि मला वाटतं तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय समजला असेल जास्तीत जास्त असे उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा हे उदाहरणं मी तुम्हाला सोडून दाखवलेलीच आहे अजून इतर कुठली स्वाध्याय पुस्तकं असतील त्या घ्या त्यामधली अशाच प्रकारची इतर उदाहरणं सोडवा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये लिहा उदाहरण सेंड करा मी तुम्हाला ते सोडून त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या सद्यांच्या माहितीसोबत तोपर्यंत बाय बाय